भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी काम करायला राजी नसलेले माजी कर्णधार राहुल द्रविड यांनी अखेर आपल्या या पदासाठीचा अर्ज बीसीसीआयकडे सादर केलाय. एनआयला या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे आता राहुल द्रविड यांचा मोलाचा सल्ला भविष्यात भारतीय क्रिकेट संघाला मिळण्याची शक्यता आहे. टी ट्वेंटी विश्वचषकानंतर रवी शास्त्री टीम इंडियाचं मुख्य प्रशिक्षक पद हे सोडणार आहेत. यूएई मध्ये सुरू असलेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये ब्लॅक लाईव्ह मॅटर या चळवळीला पाठिंबा देण्यात आलाय. सामन्याआधी एका गुडघ्यावर बसून सर्व खेळाडू या चळवळीला समर्थन देत आहेत. मात्र साऊथ आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकनं गुडघ्यावर बसायला नकार दिल्याची चर्चा आहे. त्यानं अचानक वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली आहे.